23 ऑगस्ट 2023 सांजेचो वेळ. पुराय भारत देश इस्रोचे वैज्ञानिक तसेच हेर देशातले वैज्ञानिक लेगीत श्वास रोखून चंद्रयान 3 चे नदर धरून आशिले. सांजेच्या 6:04 विक्रम लँडर चंद्रयाच्या साऊथ पोला लागी देवलो आणि भारत चंद्राचे यशस्वी रितीन लँड जावपी 4थो देश ठरलो. या दिवसाची याद म्हणून 23 ऑगस्ट हो दीस राष्ट्रीय अंतराळ दीस म्हणजे नॅशनल स्पेस डे म्हणून मनोवपाचे ठरवले. फाल्या 23 ऑगस्ट 2024 हो पहिलो राष्ट्रीय अंतराळ दीस. चंद्रयान देवपाची ही मोहीम इतली सोपी नसली. चंद्रयान 2 मोहीम निमण्या 15 मिनिटात फेल झाल्या कारणान चंद्रयान 3च्या लँडिंग पहिलीची 15 मिनिटात 15 मिनिट्स ऑफ टेरर असे म्हणतात. फाल्याच्या राष्ट्रीय अंतराळ दिसाच्या निमतान आम्ही भारताच्या अंतराळ प्रवासाचेर एक नजर मारूया. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हांनी 1962 वर्सा डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी खाला इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजे इन्कोस्पर ही संस्था स्थापन केली. भारतीय स्पेस प्रोग्रामचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हाणे स्पेस रिसर्चची गरज ओळखून पंडित नेहरू हांका ह्या संस्थेच्या स्थापनुकेचे सल्लो दिल्लो. तिरुवनंतपुरम हांगासले तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन स्थापन करपा सहित भारतातले अंतरिक्ष संशोधन कार्यात पुढाकार घेवपाची जबाबदारी इन्कोस्परचेर आशिल्ली. 15 ऑगस्ट 1969 इन्कोस्परचे सुवातेर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जाका आमी आता इस्रो म्हणटा ही संस्था आयली, जी सध्या भारताची अंतरिक्ष एजन्सी झाल्या. इस्रो संवसारातली 26 सगळ्यात व्हड स्पेस रिसर्च सेंटर असा. एक सुरवातीचो माइलस्टोन म्हळ्यार केरळातल्या तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनातल्यान पहिलो साऊंडिंग रॉकेट 21 नोव्हेंबर 1963 दिसा सोडलो. हाचे वरवीं इंडियन स्पेस प्रोग्रामाची सुरवात झाली. नासाच्या सहकार्यान भारताचो स्पेस रिसर्च जगात प्रवेश झालो. एका चर्चेच्या इमारतीक रुपांतरित करून ह्या लॉन्चचे लॉन्चिंग पॅड स्थापन केले, जे भारताच्या अंतरिक्ष संशोधनातल्या नम्र सुरुवातीची एक प्रतीक आशिल्ले. भारतीय अंतराळ विशींचो फामाद फोटो जातूर सायकली वयल्यान रॉकेट वरतनाचो दिश्टी पडटा तो ह्याच लॉन्च वेळा वयलो फोटो आसा. 19 एप्रील 1975 दिसा आर्यभट्ट हो पृथ्वीच्या वातावरणाचो आणि रेडिएशन बेल्टचो अभ्यास करपा खातीर सायंटिफीक इन्स्ट्रुमेंट आशिल्लो पहिलो उपग्रह अस्तरखान ओब्लास्टातल्यान रशियन रॉकेट लॉन्च अँड डेव्हलपमेंट स्टेशन खासपुतीन यार हांगच्यान कॉस्मोस 3M लॉन्च व्हेकल वापरून लॉन्च केलो. 1980 ह्या वर्सा भारतान बांधिल्ल्या SLV-3 ह्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल एन रोहिणी सॅटेलाइट RS-1 हो यशस्वीपणान कक्षेत प्रस्थापित केलो. तेन्ना सावन इस्रोन तंत्रीक नदरेन महत्वाची उदरगत केल्या. 1983 ह्या वर्सा भारतान इनसेट सिरीज सॅटेलाइट प्रक्षेपित केले, तशेंच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जाका ज्या टेलिकम्युनिकेशन तसेच TV कम्युनिकेशन जे असा त्याच्या खातीर यूज जाता ताका जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. ते लॉन्च व्हेकल हे देशी उपग्रह प्रक्षेपण वाहना तयार केली. इनसेट सॅटेलाइट लॉन्च एक महत्वाचा पावडा असलो, जाका लागून भारतातल्या टेलिव्हिजन हवामान आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे क्रांती घडली. 3 एप्रील 1984 ह्या दिसा सोवियत काजाक जे आताचे कझाकिस्तान असे म्हणतात थंच्यान बैकेनूर कोझमोड्रोम सावन सोडिल्ल्या सोयूज T-11 ह्या सोवियत रॉकेटावरवी उडान करून राकेश शर्मा हो अंतरिक्षात प्रवेश करपी पहिलो आणि एकमेव भारतीय नागरिक झालो. भारतीय मूळ आशिल्ल्या कल्पना चावला, सुनीता विलियम, शिरीषा बांडाला हांच्यांनी लेगीत अंतराळात प्रवेश केला. या वेळार सुनीता विलियम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनाचेर आसात. त्यो 8 दिसांच्या एका मोहिमेचेर गेल्ल्यो, मात कांय तांत्रीक कारणाक लागून त्यो अडकून उरल्या. ताका आणि तांचे साथी बुच विल्मोर हांकां पृथ्वीचेर परत हाडपाचे यत्न अजून सुरू आसात. 2008 भारतान चंद्रयान 1 लॉन्च केले. हे पुराय विश्वातले पहिले मिशन असले जाणे चंद्राचेर उदकाचो मॉलिक्युल्स आसा हे सिद्ध केले. 2013 भारतान मार्स ऑर्बिट मिशन म्हळ्यार मंगलयान लॉन्च केले. मंगळार पावपी पहिलो आशियाई देश आणि संवसारातलो 4थो देश भारत झालो. 2019 चंद्रयान 2चे लँडिंग यत्न फेल झाले उपरांत 23 ऑगस्ट 2023 चंद्रयान 3चो विक्रम लँडर यशस्वी लँड करून ताचेर आशिल्ल्या प्रज्ञान रोवरान आपली 14 दिसांची मोहीम यशस्वी केली. 2023 लॉन्च केल्ले आदित्य L-1 हे सूर्याचो अभ्यास करपी मिशन सुद्धा यशस्वी झाला. गगनयान हे स्पेसात मनीस घेऊन वचपी फुडले मिशन इस्रोचे मोख असा. ताचे उपरांत मंगलयान 2, शुक्रयान 1 तसेच 2040 चंद्राचेर अंतरिक्ष यात्री लँड करप आणि 2035 पृथ्वीक ऑर्बिट करपी स्पेस स्टेशन बांधपाचो भारताचो हेत असा.